एकाच ठिकाणी अनेक फुलं आणि त्यांच्या प्रजाती पुष्प प्रेमींना पाहायला मिळत आहे. हे घडवून आणलंय अकोल्यातील अकोला गार्डन क्लबने. अकोला शहरातील खंडेलवाल भवन इथे आयोजित या प्रदर्शनीत 50 वर गुलाब, बोयांस वृक्ष आणि विविध पुष्प रचना असं हे प्रदर्शन रंगलंय. चला तर जाऊयात या अकोल्यातील या पुष्प प्रदर्शनीत. अकोला गार्डन्स क्लब गेल्या 48 वर्षापासून या पुष्प प्रदर्शनाचं आयोजन करत आला आहे. अकोलेकरांना प्रत्येक वर्षी एकाच ठिकाणी अशा प्रकारची ही विविध फुलं पाहायला मिळतात. यामध्ये विविध भागातून आलेल्या 500 ते 600 लोकांनी आपली पुष्प या प्रदर्शनात मांडली आहे. जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही एक पर्वणीच असून या वार्षिक प्रदर्शनामध्ये 5 ते 10 हजार लोक सहभागी झाले आहेत. मी इथे दरवर्षी इथे या प्रदर्शनीला नेहमी आवर्जून भेट देते. तर या प्रदर्शनीमध्ये आम्हाला जास्तीत जास्त झाडांच्या स्पेसेस आणि फ्लावर अरेंजमेंट, बुके आणि वेणी हे वेगवेगळ्या तऱ्हेने आम्हाला पाहायला मिळतात आणि इथे बरंच काही शिकायला मिळते. वृक्ष संवर्धन ही आज काळाची गरज बनली आहे आणि सर्वांनी वृक्ष हे आज लावायला पाहिजे, जेणेकरून आपलं ॲग्रिकल्चर आहे ते डेव्हलप होईल आणि एक उत्साहाचं वातावरण निर्माण होईल. मनमोहक पुष्प पाहून लोकांच्या मनामध्ये वृक्ष संवर्धनाबद्दल जनजागृती व्हावी हा मूळ उद्देश या प्रदर्शनी मागचा आहे. या प्रदर्शनाचं आयोजन गेल्या 48 वर्षांपासून निरंतर सुरूच आहे. प्रत्येक वर्षी होणारी ही पुष्प प्रदर्शनी अकोलेकरांसाठी एक पर्वणीच म्हणावी लागेल. आम्ही अनेक वर्षापासून हे पुष्प प्रदर्शनी भरवतो, जेणेकरून अकोल्याच्या नागरिकांमध्ये जागृती यावी आणि लोकांमध्ये निसर्गाचं प्रेम वृद्धिंगत व्हावं. आपण निसर्गामध्ये जाण्याची किती गरज आहे हे आपल्याला मराठवाडा आणि यवतमाळ बुलढाणा डिस्ट्रिक्टमधल्या दुष्काळावरनं कळतं. त्याच्यामुळे आता प्रत्येकाने हा विचार करायला पाहिजे की आता आपल्याला निसर्गाचं संवर्धन करायला पाहिजे, संगोपन करायला पाहिजे. नुसते झाड लावून चालणार नाही तर ते वाढले पाहिजेत आणि त्याला खूप मोठं केलं पाहिजे. या प्रदर्शनात येणारे अकोलेकर प्रत्येक वर्षी भारावून जातात. या ठिकाणची विविध रंगांची फुले, विविध जातींची फुले पाहून छोटस का होईना आपल्याही घरी गार्डन तयार व्हावं ही भावना त्यांच्या मनात रुजते आणि तिथून सुरू होते ते वृक्ष संवर्धन. काही संस्था, संघटना आणि शासन प्रत्येक वर्षी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतात. काही वृक्ष जगतात पण अनेक वृक्ष संगोपनाअभावी सुकून जातात. त्यासाठी वृक्ष लागवडीबरोबरच वृक्ष संवर्धन हेही तितकंच महत्त्वाचं आहे.